हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासनं स्वागत तर आज मित्रांनो आज आपल्यासाठी हा खूप खास व्हिडिओ आहे फक्त नव्वद दिवसात सेट दोन हजार बावीसमध्ये यश कसे मिळवायचे याचा एक कंप्लीट स्ट्रॅटेजी एक कंप्लीट रोडमॅप मी तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही सेट दोन हजार बावीसच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊ शकता कारण काय आहे सेट परीक्षा जी आहे ही आता हिला काही खास वेळ नाही राहिलेला आहे आणि नव्वद दिवसच अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे राहिलेले आहे तर आपल्याला काय खूप इफेक्टिवली खूप स्मार्टली जी आहे स्मार्ट वर्क करून हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क करूनही आपल्याला या परीक्षेला क्वालिफाय करायचे आहे कारण व्हॉट्स हॅपनिंग आता काही विद्यार्थी आपल्यासोबत नवीन ॲड झालेले आहेत नवीन ॲड झालेले आहेत आणि त्यांनी डिसेंबरमध्ये फॉर्म फिल करत कुठे ना कुठे ते आपल्या प्रिप्रेशनला घेऊन टेन्शनमध्ये आहे आणि जे एक्झिस्टिंग विद्यार्थी आहे तेही थोडेसे डिमोटिवेट फील करतात काही कन्सेप्ट नाही समजत तर याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे जेणे की नव्वद दिवसात तुमचा सेट एक्झाम जो आहे तो क्वालिफाय होऊन जाईल याच्यासाठी याच्याबद्दल आज मी सांगणार आहे सो so, <coughs> सगळ्यात पहिले तर हे लक्षात ठेवा की अप्रॉक्सिमेटली यू हॅव नाईन्टी डेज म्हणजे तसे तर हे इतके आहे पण नाईंटी डेज जे आहे हे आपल्याकडे राहिलेले आहे आणि नाइंटी डेजनी काय आहे की सव्वीस मार्चला जे आहे हे आपल्यासाठी एक्झाम आहे द यू हैव द फायनल गेम ठीक आहे फा फायनल मॅच जी आहे ती सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला आहे दॅट इज युअर सेट ट्वेंटी ट्वेंटी टू एक्झाम ओके तर आता याच्यात जे आहे सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी मी तुम्हाला काही सांगतो सर्व जे तुम्हाला आधीही सांगितलं आहे की आपला माइंडसेट आपल्या माइंडला सेटला येणाऱ्या नाईंटी डेजसाठी तुम्हाला सतत बेसिसवर कंटिन्युअस बेसिसवर काय पॉझिटिव्ह ठेवायचं आहे आपला माइंडसेट जो आहे खास करून सेट ट्वेंटी ट्वेंटी टूच्या एक्झामला घेऊन माइंडसेट जो आहे तो बिलकुल पॉझिटिव्ह ठेवायचा आहे कारण पॉझिटिव्ह माइंडसेट असाल तर तुम्ही जास्ती प्रोडक्टिवली वर्क कराल आता तुम्ही म्हणाल सर आमच्या आणि आता काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे नेगेटिव्ह थॉट्स जे आहे यांचं भ्रमण खूप चालतं आहे निगेटिव्ह थॉट्स जे आहे यांचं भ्रमण चालू आहे कारण हे जेव्हा टू जी डी ट्वे राहतं जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा किती होती वन थर्टी सिक्स आणि आता किती आहे नाईंटी फाय तर हे जे आहे निगेटिव्ह थॉट्स येऊन आले आता या निगेटिव्ह थॉट्सकडे जर तुम्ही लक्ष देता या निगेटिव्ह थॉट्सकडे जर तुम्ही लक्ष देता तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि प्लस काय एनर्जीही वेस्ट होते एनर्जीही वेस्ट होते ठीक आहे टाईमही वेस्ट होतो ठीक आहे आता आपल्याला काय मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की निगेटिव्ह थॉट्स जेव्हा येतात तेव्हा त्यांना पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॉक टेस्ट दिला हां टेस्टमध्ये चांगले मार्क नाही मिळाले तुम्ही काय निगेटिव हा हा प्रॉब्लेममध्ये येऊन जाता ना की बाबा रे मी अभ्यास केला माझे नंबर नाही बनत तर माइंडसेट पॉझिटिव्ह कसा पाहिजे नाही माझी मी आता अभ्यास करेल आणि याच्यापेक्षा चांगलं मिळेल या मॉक टेस्टमध्ये ज्या चुका झाल्या आहे त्या पुढच्या मॉक टेस्टमध्ये होणार नाही तर ही काय पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आता हेच जर तुम्ही माझे नंबर कमी आहे यालाच जर घेऊन बसाल तर तुमचे दोन एक तास जे आहे हे चालले जातील कारण आता जी स्टेज आहे नाईंटी डेजची याच्या टाईमच्या आप आपला महत्त्व आहे वेळ जे आहे तो अगदी लिमिटेड राहिलेला आहे आणि एक एक तास एक एक मिनटं जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कारण कधी हे नव्वद दिवस निघून जातील पंच्याण्णव दिवस निघून जातील आणि तुमचा पेपर येऊन जाईल तुम्हाला माहिती नाही पडणार कारण टाईमची स्पीड जी आहे हे आपल्याला माहिती आहे इवन की मलाही विश्वास नाही होत आहे की एकशे छत्तीसवरून आपण जवळपास नाईंटी फाईव्हच्या आसपास आलेलो आहे तर ठीक आहे तर निगेटिव्ह थॉट्स जे आहे यांना आपण पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा आपला माइंडसेट जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवा अजून एक पद्धत सांगतो आता काही लोकांना काय सेल्फ डाऊट करायला लागतात सेल्फ डाऊट म्हणजे काय की कधी कधी त्यांना वाटतं की अरे यार इतकी कॉम्पिटिशन आहे इतके लोकं बसतात आहे एक लाखपेक्षा जास्ती लोकं सेट परीक्षेला बसतात आहे आणि मी सेट क्वालिफाय होईल का अरे होईल तेव्हाच तर होशील तेव्हाच तर प्रिपेअर करत आहे ना होशील तेव्हाच तर प्रिपेअर करत आहे आता अशा थॉटला रिप्लेस कराय कसं करायचं ओन्ली आय कॅन क्वालिफाय सेट ठीक आहे ओनली आय कॅन क्वालिफाय सेट ट्वेंटी ट्वेंटी टू मीच कर करत आहे मीच अभ्यास करत आहे आणि माझा सेट जे आहे हे क्वालिफाय होईल म्हणजे होईल ही प्रवृत्ती जी आहे ही माइंडमध्ये आली पाहिजे कारण असे विचार जेव्हा येतात माइंडमध्ये तेव्हाच माइंड जे आहे ते तुमचं ॲक्टिवली काम करतं आणि नव्वद दिवसासाठी तुमच्या माइंडला ॲक्टिव ठेवणं जे आहे हे खूप गरजेचं आहे ठीक आहे तर सेल्फ डाऊट आपण मुईच नाही करायचं आता दुसरी गोष्ट अजून एक सुरुवात करण्यापूर्वी पाह सांगतो की आता जे वेस्टेज ऑफ टाईम आहे वेस्टेज ऑफ टाईम वेस्ट जे आहे याला आपल्याला ऑलमोस्ट खतम करायचं आहे आता काय झालं आहे थंडीचे दिवस आहे आपल्याला वाटतं की बा झोपा थोडा वेळ अजून एक दोन तास एक्स्ट्रा झोपून देतो ना तर काय झोपून जा काही फरक नाही पडत झोपून जसं एक्स्ट्रा दिवस झोप एक्स्ट्रा वेळ झोपायचं हो आहे ना बिलकुल झोपा पेपरमध्ये झोप पेपरच्या वेळी जेव्हा टेन्शन येईल त्या त्यावेळेस तुम्हाला झोप नाही येणार ना। जेव्हा मार्च महिना सुरू होईल तेव्हा ही ते टेन्शन जी आत्ता टेन पर्सेंट आहे ती सिक्स्टी पर्सेंटवर चालली जाईल ठीक आहे तर हे तुमच्याचवर डिपेंड करतं की आत्ता जे आहे टाईम वेस्ट जे आहे हे आपण टा ठीक आहे आता काय सुरू आहे माहिती आहे का की लग्नाचं सी मॅरेज सीजन आहे इकडे तिकडे जाणं येणं राहतं आता तीन महिने आहे फक्त तीन महिन्याचा प्रश्न आहे तुम्हाला आपल्याला स्वतःला मॅनेज करायचं आहे की मला नाही जायचं बॉ मी आपला अभ्यास करते कारण काय फिरायला हिंडाय हिंडायला हिंडा हिंडा फिरायला आयुष्य पडलं आहे पण या परीक्षेला जर तुम्ही टार्गेट करत आहे तर याच्यात तुम्हाला आताच जे आहे याच्यात मेहनत करून एक्स्ट्रा एफर्ट्स करून याच्यात क्वालिफाय करून घेतलं पाहिजे आता येतो आपण स्ट्रॅटेजीकडे हे तर बेसिक होतं आता तुमच्याकडे साधारणपणे इतका वेळ राहिलेला आहे डिसेंबर आहे जानेवारी आहे फेब्रुवारी आहे आणि मार्च आहे ठीक आहे आता डिसेंबरमध्ये तर ऑलमोस्ट तो फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्ती चालला गेलेला आहे इथे आपल्याकडे इतका वेळ आहे इथे इतका वेळ आहे आणि इथे तर मग या तर लक्ष्मण रेखा आहे इथे काही तुम्हाला स्कोप नाही राहणार आता मी तुम्हाला कॉम्बिनेशन देतो काय काय कॉम्बिनेशन आहे पहिले तर सत्तर वीस म्हणजे या नाईन्टीला कसं डिवाईड करायचं आता याच्यातनं जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्ही सु सुटेबल करा सत्तर वीस झालं पंच्याहत्तर पंधरा झालं आणि जे आहे सिक्स्टी फाईव्ह ट्वेंटी फायव्ह झालं सिक्स्टी फाईव्ह ट्वेंटी फाय झालं सर म्हणाला हे कॉम्बिनेशन काय आहे आता हे जे आहे याच्यातलं मोस्ट आयडल जे आहे मोस्ट आयडल जे मला वाटतं दॅट इज सेवन्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह आता या सेवन्टी फाईव्ह दिवसांमध्ये या 75 फाईव्ह दिवसांमध्ये तुम्हाला आपला सिलेबस त्याचे पी वाय क्यू त्याचे एम सी क्यू आणि प्लस सर्व्या गोष्टीची रिव्हिजन ठीक आहे आता जे कोणी विद्यार्थी वेगळ्या वेगळे स्टेजला आहे आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही याच्यात करा पण फक्त हे जे पंच्याहत्तर सत्तर दिवस किंवा पासष्ट दिवस जे काही तुम्ही ठरवता याच्यात हे काम जे आहे सिलेबस पी वाय क्यू लावणं रिव्हिजन लावणं आणि एम सी क्यू लावणं हे झालं पाहिजे कारण आता हे जे नाईन्टी डेज आहे ना हे जे नाईन्टी डेज आहे याच्यात फक्त एक गोष्ट जी एकही एक दिवस मिस नाही झाली पाहिजे दॅट इज वॉट रिव्हिजन आणि एम सी क्यू कुठल्याही स्टेजवर असो दोन युनिट झाली असो आठ युनिट झाली असो सहा युनिट झाली असो किंवा हंड्रेड पर्सेंटही झाला ना असो uh, काही हो पण रिव्हिजन आणि एम सी क्यू जे आहे हे झाणार कारण एम सी क्यूनी काय एम सी क्यूवर फोकस काय आहे माहिती आहे का कारण तुमचा पेपर काही डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे तुम्हाला काही हे नाही लिहायचं आहे की मार्केटिंग फोकसेस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड म मार्केटिंग इज से डिफर सेलिंग असं काही लिहायचं नाही आहे कॉलेजवाला पेपर नाही आहे हा ॲनालिटिकल पेपर आहे इथे तुमचा माइंडच काम करेल जितका वेळ तुम्ही रिवाईज कराल जितके जास्ती तुम्ही ए एम सी क्यूज लावाल तितके जे आहे तुमची ॲनालिटिकल स्किल्स जी आहे ही डेव्हलप होईल ॲनालिटिकल स्किल्स डेव्हलप झाल्याने काय होईल की तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चनला कसं अटेम्प्ट करायचं हे येईल आता समजा फॉर एक्झाम्पल नाईंटी डेज तुमच्याकडे राहिलेले आहे नाइंटी डेज तुमच्याकडे राहिलेले आहे आता दररोज जर तुम्ही फिफ्टी फिफ्टी एम सी ही धरता फिफ्टी फिफ्टी एम सी क्यू पेपर वनचे आणि पेपर टूचे आत्ताच्या स्टेजमध्ये पेपर वनचे आणि पेपर टूचे हे जर फिफ्टी फिफ्टी तुम्ही लावता तो तुम्हाला 100 तर तुम्हाला हंड्रेड एम सी क्यू तर डेली बेसिसवर लागून राहिले तर जेव्हा नाईन्टी डेज राहतील नाईन्टी डेज राहतील तर त्यावेळा किती होऊन जाईल नाईन क्यू होऊन देईल नाईन थाउजंड एम सी क्यूज तर सहज लागून जातील दोन्ही पेपरचे मिळून ठीक आहे आता डिसेंबर आणि जानेवारी आणि जास्तीत जास्त पंधरा फेब्रुवारी इतक्या चक्रात जे आहे हे इतकं काम झालं पाहिजे म्हणजे कंटेंट नंतर सिले आपलं एम सी क्यू पी वाय क्यू रिव्हिजन ह्या सगळ्या गोष्टी जे आहे हे या फेजमध्ये झाल्या पाहिजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत कारण आता काय आहे आणि रिव्हिजन जो आहे तो एकही दिवस मिस नाही झाला नवीन काही नाही वाचलं चालेल दोन दिवस निघून गेला नवीन काही नाही वाचलं चालेल पण जुनं जे आहे याच्यावर एम सी क्यू आणि याची रिव्हिजन जी आहे ही आता करणं भाग आहे खूप आवश्यक आहे कारण जे आहे रिव्हिजनची आपली इम्पॉर्टन्स आहे आणि एम सी क्यूची त्याची दुप्पट इम्पॉर्टन्स आहे ठीक आहे आता हे तर झालं तुमचं इथपर्यंतचं शेड्यूल ठीक आहे इथपर्यंतचं शेड्यूल झालं आता तुम्ही मग आपल्याकडे वेगवेगळे व्हेरायटीज ऑफ स्टुडंट आहे एक कॅटेगरी ए आहे जिनी काय ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट सिलेबस कवर करून घेतला एक कॅटेगरी बी आहे जिंनी काय फिफ्टी टू सेवेंटी पर्सेंटच्या रेंजमध्ये आहे आणि एक सी कॅटेगरी आहे ज्यांनी काय जस्ट स्टार्टर्स आहे किंवा ज्यांचा सिलेबस जो आहे डिसेंबरमध्ये फॉर्म फिल केला तेव्हा यांनी प्रिपरेशन स्टार्ट केली तर टेन टू ट्वेंटी पर्सेंटच यांचा सिलेबस झाला आता प्रत्येकाला मी सांगतो की जे हंड्रेड पर्सेंटवाले आहे ते काय करतील की एम सी क्यू आणि रिव्हिजनवर फोकस देतील मॉक टेस्ट प्रॅक्टिस करतील जे बीवाले आहे ते लोक काय करा जानेवारीला मध्ये हे जे तुमचं फिफ्टी पर्सेंट आहे किंवा सेवंटी पर्सेंट आहे याला हंड्रेड पर्यंत आणण्याचा प्रयत्न करा कारण हे जे डिसेंबर आणि जानेवारी जे आहे हे जितकं तुम्ही जास्तीत जास्त सिलेबस कवर करून घ्याल तेवढे तुम्ही काय फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रिलॅक्स राहाल तेवढे फे फेब्रुवारीमध्ये एखाद युनिट केली तर काही हरकत नाही इथे फेब्रुवारीमध्ये एखाद युनिट केली काही हरकत नाही पण तुम्ही रिलॅक्स राहाल नाही काय जर तुम्ही आत्ता ढील द्याल आत्ता रेंगाल तर तुम्हाला काय मार्चमध्ये आणि फे अतिक टेन्शन येऊन जाईल की माझं सिलेबसही आहे आणि एक्झामलाही कमी वेळ राहिलेला आहे तर हे काय सुपर टेन्शनची स्टेज येऊन जाईल ठीक आहे तर टेन्शन आपल्याला घ्यायची नाही आहे त्याच्यासाठी काय आत्तापासून आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट करायची आहे आता एक्स्ट्रा एफर्ट काय करता कसं करायचं मी तुम्हाला सांगतो ठीक आहे एक्स्ट्रा एफर्ट जे आहे हे कसे करायचे फॉर एक्झाम्पल आपल्या चॅनल वर आता तुम्ही म्हणाल सर आमच्या का आम्हाला फक्त दो दोन तास याला हटवतो मी थोडं दोन तास ट टाईम मिळतो दोन तासच आम्हाला स्टडीसाठी मिळतो दोन तास स्टडीसाठी मिळतो तर इथे तुम्हाला काय फोकस आहे की मला पेपर वनही वाचायचं आहे पेपर टू वाचायचं आहे कारण मी काय करतो मी जॉब करतो ठीक आहे एनी एक्स वाय झेड पर्सन मी जॉब तो जॉब करतो त्याला वय कमी मिळतो आता या जॉबमध्ये तुम्हाला जेव्हा फ्री टाईम भेटेल फ्री टाईम भेटेल अर्धा तास तुमचा किंवा एक तास म्हणा दीड तास म्हणा याला तुम्हाला जाणं येण्यात वेळ लागून राहिला जाणं येण्यात तुम्हाला एक दीड तास तुमचा वाया जाऊन राहिला तर त्याच्यावेळी काय करा तुम्ही एखादा व्हिडिओ एखादा व्हिडिओ आपल्या सिलेबस रिलेटेड म्हणा किंवा जर याला काय करा हेडफोन लावून ऐकून घ्या सर म्हणाल हे काय गंमत आहे मी व्हिडिओ पाहत नाही मी व्हिडिओ ऐकतो आहे तर याचा लॉजिक ऐका हेडफोन लावून तो व्हिडिओ ऐकत राहा हो हो आपलं जाता आता ज्या है। बस जाता है जे आहे बसनी वगैरे जाता आहे ऐकत राहा नंतर हेडफोन ऐकल्यावर जेव्हा हा व्हिडिओ तुमचा कवर होऊन जाईल व्हिडिओ जर कवर झाला तर तुम्हाला एक्झाममध्ये जाल आणि काही क्वेश्चन येतील तर ते सबकॉन्शियसली तुमच्या मध्ये येतील की बाबा रे मी तर हे इथे जात होतो तेव्हा हे ऐक ऐकलं होतं तर याच्यावरून मला आन्सर आला तर काय सबकॉन्शियस माइंडमध्ये कन्सेप्ट जे आहे ते ऐकता ऐकता जात राहतात फॉर एक्झाम्पल एखादं गाणं जे तु तुम्ही चार वेळा म्हणता किंवा चार वेळा ऐकतात तीन वेळा तीन चार वेळा म्हणता मना म्हणतात मना, तर कधी कधी असंही होतं की तुमचं लक्ष नसतं आणि ते गाणं अंघो करता करता बाथरूममध्ये माणूस म्हणून देतो तर हे सेम होतं की तुम्हाला जर एक्झाममध्ये पेपर क्वेश्चन आला तर तुम्हाला आठवणं म्हणजे तुम्हाला एफर्ट नाही करावा लागणार माइंड नाही लावावं लागणार ऑटोमॅटिकली जो आन्सर आहे त्या क्वेश्चनशी संबंधित किंवा त्या संकल्पनाशी संबंधित तुमच्या माइंडमध्ये येऊन जाईल ठीक आहे कारण आत्ता जी स्टेज आहे डिसेंबर जानेवारी आणि पंधरा फेब ही तुमची फ्री फेब स्टेज आहे कारण याच्यानंतर जी आहे याच्यात तुम्ही जितके एफर्ट्स लावाल तेवढे तुमच्यासाठी चांगलं राहील आणि जर तुम्ही असा समजा वीस मिनटाचा जरी व्हिडिओ ऐकला वीस मिनिटाचा जरी व्हिडिओ ऐकला तर तुमचं काय नव्वद दिवसाचं आहे किंवा एक तास अर्धा तास धरू वन पॉईंट फाईव एक तासाचं व्हिडिओ जे आहे ते तुम्ही ऐकलं समजा वन पॉईंट फाईव्ह एक्सवर ऐकत आहे तर एक त एक तासाचा व्हिडिओ जो आहे स्टडी तुम्ही करून घेतला आणि तुम्हाला माहितीही नाही पडणार की हे नाईंटी अवर्स जे आहे हे तुमची एक्स्ट्रा स्टडी आहे एक्स्ट्रा स्टडी आहे आणि ही काय करेल तुम्हाला एक्झाममध्ये बेनिफिट तिची जी नाईन्टी ती अवर्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडी केली ना अनकॉन्शियसली की ऐकत राहिले व्हिडिओ वगैरे किंवा काही नोट्स वाचले स्व श्वा, स्वतः बसमध्ये नोट्स ठेवले होते आपल्यासोबत आणि त्या नोट्सला वाचून घेतलं तर ही काय रॅन्डम स्टडी ज्याला म्हणतात आपण रॅन्डम स्टडी म्हणजे कधीही काही करून घेतलं पण रेग्युलर बेसिससोबत ही एक ॲडिशनल फीचर जर ॲड कराल तर तुमचे नाईंटी अवर्सची एक्स्ट्रा स्टडी होऊन जाईल दॅट मीन्स की यू विल हॅव द कॉम्पिटेटिव्ह एज विल मेन पीपल विल नॉट हॅव म्हणजे जे लोकांनी नाही केलं ते जर अशा पद्धतीने तुम्ही करून घेतलं तर याचा ॲडव्हान्टेज जे आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये भेटेल आता एक प्रश्न इथे येतो की सर नोट्स बनवायचे का नोट्स जे आहे ना ते आता नोट्स बनवण्याकडे खूप जास्ती लिहायची गरज नाही कारण एका विद्यार्थीनी मला नोट्स पाठवले त्याच्यात पूर्ण असं लिहिलेलं होतं मार्केटिंग इज अ सोशल प्रोसेस प्रोडक्शन कन्सेप्ट इज फोकस ऑन असं पूर्ण के एल के जी यू के जीचा पेपर नाही आहे हा इथे तुम्हाला नोट्स जे आहे ते अगदी क्रिस्प फॉर्ममध्ये बनवायचे अगदी शॉर्ट शॉर्टमध्ये नोट्स बनवायचे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे प्लॅनिंग ऑर्गनायझिंग डायरेक्टिंग काय असतं तर हे लिहायची गरज नाही ना रे बाबा पण हे जर तुम्हाला थिओरीज आहे तर लीड कोणत्या थ्योरीमध्ये काय होतं हे शॉर्टमध्ये लिहायचं आता जसं काल मीच सांगतो मी काल नेतृत्वाचे जवळपास सोळा सिद्धांत किंवा सतरा सिद्धांत जे आहे हे शिकवले ते या या ज्या गोष्टी आहे याची आपल्याला रिव्हिजन करावी लागेल तर याचे नोट्स बनवणं फार आवश्यक आहे कारण सर्व थ्योरीजला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एक्झाममध्ये कारण क्वेश्चन कुठून विचारेल हे तर नोट्स बनवणं हे त्याची एक आपली इम्पॉर्टन्स आहे आणि नुसतं नोट्स बनवून फेकून देणं हे नाही आहे या नोट्सला सतत बेसिसवर रिवाईज जे आहे हे हे आपल्याला करावं लागेल नोट्स जे आहे याची रिव्हिजन झाली पाहिजे नुसते धू खायला नाही ठेवायचं यांना ठीक आहे तर यांची जी रिव्हिजन आहे हीसुद्धा करायची आहे आणि जे विद्यार्थी जे आहे यांना जर हे कर अडचण येत आहे अडचण येत आहे कशात तर नोट्स बनवण्यात तर याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यात मी माझे बनवलेले नोट्स जे आहे हे तुमच्यासोबत शेअर करेल की कशी नोट्स बनवायचे ठीक आहे आता हा तर तुमचा नोट्सचा पॉईंट झाला आता याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला माहिती आहे का दरवेळेस सहा सहा पर्सेंट रिझल्ट का लागतो कारण हे लोक काय प्रॉपर सिक्वेन्स नाही फॉलो करत हे लोक प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करतात म्हणून हा सहा पर्सेंट लोकं हा जो करायला पाहिजे ते फक्त सहा पर्सेंट लोकच करतात आणि आपल्याला आपलं एम काय आहे की त्या एक लाखांमध्ये पैकी आपल्याला या सहा पर्सेंटमध्ये यायचं आहे आपल्याला या सिक्स पर्सेंटमध्ये यायचं आहे जो कोणता तुमचा सब्जेक्ट आहे सर्वात पहिले तर त्याचं ही परक्विस हाच सिक्वेन्स फॉलो करायचा आधी तर आपलं कंटेंट सिलेबस वगैरे करायचा त्याची रिव्हिजन करायची मग एक युनिट संपली की त्याचे एम सी क्यू आणि त्याचे पी वाय क्यू लावायचे आणि फायनल एक् प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट लावायचं आणि हे काय देईल तुम्हाला सक्सेस देईल ठीक आहे हे तुम्हाला सक्सेस देईल आता जर मित्रांनो कोणी जॉबवाला आहे कोणाला अडचण येऊन राहिली की हे सगळं आमच्याकडे एकत्र नाही आहे तर हे आपला पेपर वनचा कोर्स आहे हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला याच्यात लाईव्ह बेसिसवर लेक्चर्स मिळतील व्हिडिओ लेक्चर्स मिळतील ऑल सर्व युनिट्सवर चाळीसपेक्षा जास्ती मॉक टेस्ट इथे उपलब्ध आहे आणि लास्ट टेन इयर्सचे कम्प्लीट पी वाय क्यूजचे नोट्स उपलब्ध आहे आणि जो कंटेंट आहे तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला दिला जात आहे तर फीस इज जस्ट टू थाउजंड व्हॅलिडिटी इज वन इव आवर सॉरी वन इयर तर या इयरला ऑपॉर्च्युनिटीचा आपण लाभ घेऊ शकता वीस पर्सेंटचा ऑफ सध्या सुरू आहे तर जॉईन करायला तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि खाली दोन दिलेल्या नंबरला व्हॉट्सॲपनी संपर्क करायचा आहे कारण आता काय आहे आता वेळ थोडा आहे आता हे दोन कॅटेगरी आहे हां हे दोन कॅटेगरी आहे हे हा ए कॅटेगरीवाला आहे आणि हा सी कॅटेगरीवाला आहे ठीक आहे याचाही चेहरा बनवून देऊ आपण हा सी कॅटेगरीवाला आहे इतकी ड्रॉईंग खास नाही आहे पण तरी आपण परत <laughs> आता याच्यात क जे एवाले आहे यांचे तर तुम्हाला सांगितलं की हंड्रेड पर्सेंट कवरेज आहे तर हे काय करतील मजे करतील पण मार्चमध्ये जे पर आहे परत टेन्शनमध्ये येऊन जातील की आमचे मॉक राहिले आमचे पी वाय क्यू राहिले तर आणि हा सीवाला आहे हा काय करेल स्वतःला झोपून देईल की झोपून म्हणजे स्वतः डिटरमाइंड होऊन जाईल की नाही वा माझ्याकडे नव्वद दिवस आहे मला सिलेबस भलेही ट्वेंटी पर्सेंट आहे फक्त वीस पर्सेंट सिलेबस कबड आहे पण या वीसला मी नव्वदपर्यंत घेऊन जाईल आणि तो नव्वद पर्सेंट जो आहे तो बिलकुल स्ट्रॉंग राहील आणि मला सेट क्वालिफाय करायची आहे ठीक आहे कारण ही जी आत्ताची जी वेळ आहे ना याला तुम्ही ॲज अ अपॉर्च्युनिटी घ्या खूप असतात नव्वद दिवस खूप काही होऊ शकतं नव्वद दिवसात ठीक आहे तर ही जी आहे याला ॲज अ ऑपॉर्च्युनिटी घ्या कारण फायनलमध्ये मी जे आहे तुम्हाला इथपर्यंत हेल्प करू शकतो एक्झाम सेंटरमध्ये जेव्हा तुम्ही जाल सेंटरपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला हेल्प मी करू शकतो पण एक्झाममध्ये जेव्हा एकदा तुम्ही बसले आहे तर तिथे आपल्याला काय सगळं व्यवस्थित करता येईल कारण तुम्ही न सहा महिने एक वर्ष तीन महिने काय केलं हे काही मॅटर नाही करत अल्टिमेटली मॅटर काय करतं की एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे कारण आत्तापासनं जर सिरियस राहाल पॉझिटिव्ह राहाल तर तुमचा परफॉर्मन्स ही जो एक्झाममध्ये आहे तो पॉझिटिव्ह रिझल्ट आणू शकेल ठीक आहे आणेलच पॉझिटिव्ह रिझल्ट आणेल जर माइंडसेट चांगला ठेवून जाल पॉझिटिव्ह तयारी कराल एक्झाम द्याल तर म तुमची परफॉर्मन्स जी आहे ती चांगली राहील आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला भेटेल कारण कसं आहे की ज्या तुम्हाला काय हवं आहे मला एकदा सांगा आता ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल ठीक आहे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवशी काय पाहिजे ठीक आहे ह्या तुमचा चेहरा आहे त्या दिवशी काय पाहिजे हे पाहिजे की हे पाहिजे ठीक आहे कारण आता ती स्टेज आहे याच्यात म स्वतःला झोपून द्या म्हणजे स्वतः एकदम डिटमाइ डिटर्मिनेशन जी आहे ती तुमची एकशे दहा पर्सेंटवर डिटरमाइन होऊन द्या स्वतःला डिटरमाइन करा की नाही बा मलाच करायचं आहे मीच करू शकतो आणि मलाच करायचं आहे मला ह्या सेट क्वाल एक्झाम जो आहे तो क्वालिफाय करायचा आहे ठीक आहे कारण आत्ता जर आत्ता नाही होणार तर कधी नाही होणार कारण आता काही लोकांना तर घरांनी घरवाल्यांनी लास्ट चान्स दिला असेल कर आत्ताच करून दे नाही तर लग्न करून देईल आहे की नाही तर लास्ट चान्स जर दिला आहे तर याचा तुम्ही फायदे घेऊन घ्या किंवा जे ऑलरेडी मॅरिड आहे त्यांच्यासाठी काय लास्ट चान्स दिला असेल किंवा आता थोडंसं रिलॅक्सेशन जे आहे हे पलीकडे नाही म्हणत तर असं थोडंसं निगेटिव्ह मोटिवेशन ठेवूनही तुम्ही स्वतःला डिटर्माइन ठेवू शकता कारण आता जे आहे तुमचा माइंडसेट ऑलरेडी झालेला आहे माइंडसेट तयार झालेला आहे आता फक्त त्याला आपल्याला काय डिटर्मिनेशन ॲड करायचं आहे डिटर्मिनेशन जी आहे ही ॲड करायची आहे कारण अल्टिमेटली मी तर मग इथे आहे शिकवणं माझं काम आहे तुमचे क कन्सेप्ट स्ट्रॉंग करणं तुम्हाला एम सी क्यू प्रॅक्टिस करवणं हे सगळं माझं काम आहे पण अल्टिमेटली जो रिझल्ट लागेल दॅट इज ओनली यू विल बी रिस्पॉन्सिबल ठीक आहे कारण पास व्हाल तर तारीफही तुमचीच होईल आणि फेल जर दुर्भाग्यवश झाले तर बेज्जतीही तुमचीच होईल तर या बेसिसला लक्षात ठेवा या गोष्टीला आपण लक्षात ठेवा आता तुमच्याकडनं व्हिडिओला लाईक कर नका करू ती तुमची चॉईस पण फक्त मला हे जे आहे एक हे लाईन जी आहे ही लाईन मला लिहून द्या कमेंट्समध्ये मला ही लाईन पाहिजे ओनली आय कॅन क्वालिफाय एम एस सेट दोन हजार बावीस इन धिस अटेम्प्ट ओनली ओनली इन दिस अटेम्प्ट ओनली या डेडिकेशननी जी आहे हा ही लाईन जर तुम्ही लिहिता तर तुमच्यात काय येईल एक आतून जी आहे ती डिटर्मिनेशन येईल डेडिकेशन येईल जसं मी आम्ही आमच्या टीचिंगला घेऊन काय डेडिकेटेड आहे मला एक क्लास घेतली ना तर मला खूप समाधान वाटतं की बा कुठे ना कुठे मी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर तसंच जर तुम्ही डेडिकेशन हो डेडिकेटेड होऊन प्रिपेअर कराल तर तुम्हालाही आपला रिझल्ट जो आहे तो सकारात्मक दिसेल सो so, व याच्यासोबत मी हा व्हिडिओ एंड करतो तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल तर लिहा आय कॅन क्वालिफाय सेट ट्वेंटी ट्वेंटी टू इन दिस अटेम्प्ट ओनली आपले पेपर टूचेही कोर्सेस आहे ज्याच्यात आहे आपल्याकडे कॉमर्स आहे मॅनेजमेंट आहे नंतर इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे मराठी आहे कम्प्युटर सायन्स आहे पॉलिटिकल सायन्स आहे आणि केमिस्ट्री आहे हे जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स कम्प्लीट सिलेबसचे नोट्स नंतर मॉक टेस्ट पी क्यू स्पष्टीकरणसह एक्सप्लेनेशन आहे विथ डिटेल एक्सप्लेनेशन आणि कंप्लीट पेपर वन पूर्णपणे फ्री भेटेल पेपर टूचा जर आपण कोर्स घेता तर तुम्हाला पे आ, पेपर वन जो आहे दॅट इज टोटली फी फीस इज जस्ट सेवन थाउजंड आणि द जी व्हॅलिडिटी आहे ती एक वर्ष आहे बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरला Uh, या नंबरवर संपर्क करा सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं सॉरी व्हिडिओ थोडासा लांब झाला पण आय होप यू फाईंड इट इन्फॉर्मेटिव्ह सो दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ थँक्यू बाय